बैलगाड़ी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यतीत 10 हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता, तर परिसरातील बैलगाडी शौकीनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील झरे या गावी बैलगाड्या शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान दिलं होतं. ही शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलीस उपस्थित होती, मात्र पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे. आयोजकांनी पोलिसांना गुंगारा देत रातोरात झरे गाव शेजारी असलेल्या निंबवडे गावाच्या हद्दीत मैदान तयार केलं. गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत 5 किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाड्या शर्यती पार पडल्या. आटपाडी तालुक्यातील निंबवडे वक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या आहेत. या शर्यतीत 5 ते 6 बैलगाड्या चालक आणि मालक सहभागी झाले होते अशी माहिती समोर येते. शुक्रवारी पहाटेपासूनच मैदानात शर्यत शौकीनांनी गर्दी केली होती. पोलिसांना सुगावा लागण्यापूर्वीच आयोजकांनी शर्यत पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने शर्यत शौकीनांची गर्दी होती. दरम्यान बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार हे आता पाहावे लागणार आहे.